गणपति की उपासना नेमकी का करावी हे जाणून घेऊयात वेदाचार्य घैसास गुरुजी यांच्याकडून। आपल्या भारतामध्ये गणेशाची पूजा गणेशाची सेवा ही आज परंपरेनुसार चालत आलेली आहे। गणपतीची आराधना केली तर आपल्या मनातल्या सर्व कामना पूर्ण होतात अशी सर्व भक्तांची इच्छा असते। कलियुगाच्या धर्माप्रमाणे म्हणजे युगधर्माप्रमाणे कलियुगामध्ये दोन देवता त्वरित फळ देणाऱ्या सांगितलेले आहेत। त्याच्यातली गणपती आणि देवी त्याचा श्लोक असा आहे कलौ चंडी विनायक। कलियुगामध्ये त्वरित फल देणाऱ्या कोणत्या देवता असतील तर त्या चंडी आणि विनायक। या देवतांची प्रत्येकाने उपासना केली तर आपलं मनामध्ये जे इच्छित असेल मग ती विद्या असेल ती शक्ती असेल ती लक्ष्मी असेल या देवतांची जर आपण आपल्या नित्यजीवनामध्ये उपासना केली तर आपल्या मनातल्या इच्छा संपूर्ण पूर्ण होतात। झी 24 तास एक पाऊल पुढे।